गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात आहे आणि त्यातच ती सोशल मीडियावर विविध पोस्ट करताना पाहायला मिळते. आता मानसी नाईकनं तिच्या नात्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असते आणि ती कायमच इंस्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट करताना पाहायला मिळाली होती. त्यातील बहुतांश पोस्ट या इमोशनल असायच्या. त्यातच तिने तिच्या पतीबरोबरचे अनेक फोटो इंस्टाग्रामवरून डिलीटही केलेत. त्यानंतर आता त्या दोघांच्या आयुष्यात काहीही ठीक नसल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात. या चर्चांना मानसी नाईक किंवा प्रदीपने कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नव्हतं. त्यातच आज तिने तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. मानसीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरतीये. यात तिने अप्रत्यक्षरित्या प्रदीप आणि तिच्या नात्याबद्दल भाष्य केलंय. आज मी माझ्या मोबाईलमधल्या काही गोष्टी डिलीट करत होते तेव्हा प्रत्येक वेळी फोन मला विचारत होता, आर यू शुअर, म्हणजे नक्की ना. मला मोठं आश्चर्य वाटलं की एक निर्जीव मशीन आपल्या आज साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी मला तुम्ही नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत असं म्हटलं जातं, इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो? जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वतःला एकदाही विचारत नाही का, आर यू शुअर, म्हणजे नक्की ना, असं तिने या स्टोरीमध्ये म्हटलंय. मानसीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होताना पाहायला मिळते. अनेक चाहत्यांना तिची ही स्टोरी वाचून धक्का बसलाय. तिने शेअर केलेल्या या इंस्टाग्राम स्टोरीचे तिच्या खासगी आयुष्याशी काही संबंध आहे का याबद्दल सुद्धा आता चर्चा सुरू झाल्यात. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न 19 जानेवारी 2021 झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमॅन्टिक फोटो शेअर करताना पाहायला मिळाले होते. पण आता दोघांनीही इंस्टाग्रामवरून एकमेकांचे फोटो डिलीट केलेत आणि त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.